ब्रह्म जिसको ज्ञात नहीं है उसी को ज्ञात है, और जिसको ज्ञात है वह उसे नहीं जानता, क्योंकि वह जानने वालों वालों का बिना जाना हुआ है और न जानने वालों का जाना हुआ है, क्योंकि अन्य वस्तुओं के समान दृश्य न होने से वह विषय रूप से नहीं जाना जा सकता। तो टेंसर मन है जिस ब्रह्म वेत्ता को ऐसा मत अभिप्राय अर्थात निश्चय है कि ब्रह्म अमत अविज्ञात यानी अविदित है, उसे ब्रह्म ठीक ठीक मत अर्थात ज्ञात हो गया है, ऐसा इसका तात्पर्य है। और जिसे मुझे ब्रह्म मत ज्ञात और विदित हो गया है ऐसा निश्चय है, वह जानता ही नहीं, उसे ब्रह्म का ज्ञान ही नहीं है। असं त्यांचं ते याच्यामध्ये थोडासा गर्भित अर्थ आहे। आपण काल इथपर्यंत वाचलं होतं की इथे त्यांचं कन्वर्सेशन सुरू आहे, तो इसलिए मैं उसे नहीं जानता, ईश्वर के साथ एक होना पड़ता है तभी हम उस तत्व को समझ सकते हैं पर उसका वर्णन नहीं कर सकते। जानने वाला कहेगा मैंने नहीं जाना क्योंकि वह मेरा ही स्वरूप है। अपने बघितलं होतं परवाच्या दिवशी, नो और कैन नॉट बी नो। जब कोई कहता है कि मैं उसे नहीं जानता तो उसने ही उसे जाना है। ब्रह्म दृश्य नहीं है, वह दृष्टा है, यही शास्त्र हमें बताते हैं और यही कंक्लूजन है। ब्रह्म जानना है तो वेदांत हमें इसी प्रकार बताएगा। कंक्लूजन काय निघाल आता है एवढं आपण आपलं जे हे वाचतो आहे उपनिषद, तर त्याचं कंक्लुजन त्यांनी काढलं की ते माझं स्वरूप आहे। ब्रह्म ब्रह्म दृश्य नहीं है और दृष्टा है, यही शास्त्र में बताते हैं और यही कंक्लूजन है। ब्रह्म जानना है तो वेदांत हमें इसी प्रकार बतलाएगा। नोअर नोअर ही रहेगा और नोएबल नोएबल ही रहेगा, नोअर कैन नॉट बी नोन। नोअर को नोएबल नहीं कर सकता। त्यांचं म्हणणं आहे की तो जो नोअर आहे म्हणजे जानने वाला जो आहे ज्याला जाणायचं तोच राहतो, आणि आपण जाणणारे जे असतो ते वेगळे असतो। जो ऐसा कहता है कि ब्रह्म को जाना नहीं जा सकता क्योंकि वह नोएबल नहीं है, वह दृश्य नहीं है, तर हे आपण बघितलंच की तो ऑब्जेक्ट नसल्यामुळे आपण त्याला बघू नाही शकत। तात्पर्य है कि उसे ब्रह्म ज्ञात हो गया है, ऐसा तात्पर्य है। जो कहता है कि मैंने उसे जाना, उसे ब्रह्म का ज्ञान नहीं हुआ है। आता हे सगळे सेंटेन्स आपण बघितलेले आहे, थोडे कन्फ्युजिंग आहे, थोडं समजायला कठीण आहे पण समजू शकतं जर आपण व्यवस्थित समजलं तर। ये दो पक्ष हो गए हैं। त्यांनी असं म्हटलं आहे की माने अविद्वान माने जिसे अभी तक ब्रह्म का ज्ञान नहीं हुआ है ते अविद्वान असं म्हणतात त्यांना। ये दो पक्ष है, ब्रह्मज्ञानी का पक्ष कहता है कि मैंने ब्रह्म को नहीं जाना, जे खरे ब्रह्मज्ञानी असतात ते म्हणतात की मी जाणलं नाही, आणि ब्रह्मज्ञ का पक्ष है कि मैंने ब्रह्म को जाना है, त्यांचं म्हणणं आहे की मी आम्ही त्यांना जाणलं आहे बघ अशा प्रकारे। इनका अवधारण निश्चय करते हैं, मग ते लोक असा निश्चय करतात जो जानता है कि ब्रह्म अविज्ञान है अमत अविदित अज्ञेय है, ऐसा ही कहेगा। तात्पर्य है कि जिसने कहा कि मैंने ब्रह्म को जाना तो कोई भी ज्ञान हमें मन बुद्धि इंद्रियों से आत्मभाव करने पर ही होता है, म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जे पण आपल्याला नॉलेज मिळतं ते त्याच्यामध्ये आत्मभाव केल्यावरच आपल्याला मिळतं। देह बोध के द्वारा ही हम आज ज्ञान प्राप्त कर सकते, म्हणजे कोणतं ज्ञान म्हणता येते, जे बाह्य ज्ञान आहे म्हणजे बाह्य वस्तूंचं व्यक्तींचं किंवा ज्या गोष्टी अदृश्य आहे त्यांचं। इथे त्यांचं म्हणणं आहे की असम्यकदर्शी अज्ञानियों के लिए ब्रह्म विज्ञात यानी विदित ज्ञेय ही है। तो इथे त्यांनी फुटनोट दिले कि इस वाक्य का तात्पर्य है कि जिन्हें ब्रह्म के स्वरूप का यथार्थ बोध हो गया है वे तो उसे मन बुद्धि आदि से अग्राह्य होने के कारण अज्ञात
यांनी अज्ञेय ही मानते आहे. म्हणजे त्याला ते बुद्धीच्या याच्याद्वारे, मन बुद्धीच्या द्वारे त्याचं ते अग्राह्य आहे, म्हणजे आपण ग्रहण नाही करू शकत, त्यांना आपण ग्रहण नाही करू शकत. मीच करून देते अर्चना बेंद्रे पण अनम्यूट आहे. अग्राह्य म्हणजे आपण त्याचं ग्रहण नाही करू शकत, कारण अज्ञात यांनी अज्ञेय ही मानते हे. तर त्याला ते काय म्हणतात, अज्ञान आणि अज्ञेय. और जो अज्ञानी है वह मन बुद्धि आदि को ही आत्मा समझने के कारण ब्रह्म का उनके साथ अभेद समझकर यह मानने लग जाते हैं कि हमने उसे जान लिया है. जसं विरोचनचं आपण गोष्ट ऐकली का, तर त्या लोकांना असंच वाटत असतं, तर खरं ते नाही आहे असं त्यांचं म्हणणं. असम्यक दर्शी अज्ञानी है, इनके लिए ब्रह्म विज्ञात यानी ज्ञेय है. दो प्रकार के यहाँ ऐसे लोग जिनकी बुद्धि आगे नहीं बढ़ी हुई है, म्हणजे ज्यांनी याच्यामध्ये प्रगती नाही केली, असे दो असे दोन प्रकारच्या लोकांबद्दल ते सांगतात की याच्यात ज्यांनी प्रगती नाही केली, ज्यांना ज्ञानाकडे ते गेले नाही आहे, त्या लोकांचं संसार के सिवा उनको कुछ पता नहीं है. म्हणजे फक्त सांसारिक गोष्टीच त्यांना दिसतात. सांसारिक गोष्टी म्हणजे कसं की कोणतेही जे आपला आपण अटॅच असतो ज्या गोष्टीशी, व्यक्तीशी, वस्तूशी, तर त्याला सांसारिक असं म्हणतात. ऐसी बुद्धि को ब्रह्म को जानना नहीं जानना सब समान ही है. म्हणजे त्यांनी जरी जाणलं नाही जाणलं तरी त्यांना त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत, कारण त्यांचा त्याच्यामध्ये तो दृष्टिकोनच नसतो की आपल्याला काय करायचं आहे म्हणून. इनसे जो थोडा ऊपर उठा हुआ है वह कम से कम यह कह सकता है कि मैंने ब्रह्म को जान लिया. म्हणजे थोडेफार ते या मार्गाला जे लोक लागलेले आहे की ते निदान म्हणू तरी शकता की आहे मी त्याला जाणलं म्हणून. परंतु इनसे भी जो सर्वश्रेष्ठ लोक है वो समझ पाते. सर्वश्रेष्ठ म्हणजे नचिकेता सारखे. हमारा देह यह उस ब्रह्म की उपाधि और ब्रह्म ये दोनों अलग अलग है. हमारा देह म्हणजे शरीर उस ब्रह्म की उपाधि और ब्रह्म म्हणजे त्याची जी उपाधि म्हणजे फॉर्म मध्ये जे उपाधि सहित आणि उपाधि रहित हे दोन शब्द आपण बघितले, तर उपाधि सहित म्हणजे मूर्ती फॉर्म आपण जे त्यांना बघू शकतो असे, आणि उपाधि रहित म्हणजे निर्गुण निराकार, ये दोनों अलग अलग है ये समझ आ जाता है. म्हणजे असे जे लोक असतात त्यांना तेवढं तरी कमीत कमी समजतं की हे वेगळे वेगळे आहे. दृष्टा दृश्य दोन अलग है, ऐसा विवेक करता है वही उससे उस तक पहुंचता है. तो इथे पुन्हा पूर्व पक्ष प्रश्नच विचारतो आहे, उल्लेख है विज्ञानतम विजानतम हे जे मंत्रामध्ये आता सांगितलेलं आहे, ये पूर्व पक्ष है माने अज्ञानी और उत्तर पक्ष माने ज्ञानी. हे तर आपण आधीच सांगितलं की प्रश्न विचारणारे आपल्यासारखे असतात, अज्ञानी शिष्य असतात, आणि उत्तर पक्षवाले जे असतात ते गुरु असतात, ते आपल्याला सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असतात. जसं ब्रह्माचार्य हा काय म्हणतात त्याला शंकराचार्य वगैरे. उसने ब्रह्म को नहीं जाना ऐसा निश्चय पहले हो गया है. हे पहिल्या आधीच्या याच्यामध्ये ते त्याने जे सांगितलंय, मानव वो नोएबल है ही नहीं. तो लौकिक पुरुष माने हम देह को अपना समझते हैं, तो देह में आत्मभाव करके कहता है मैंने ब्रह्म को जान लिया है. म्हणजे सामान्य लोक म्हणतात की नाही हेच ब्रह्म आहे आपल्या दृष्टीने, हे शरीर हे जे सगळं आहे ते त्याला आपण ब्रह्म म्हणायला लागतो. आणि जे ब्रह्मज्ञानी असतात कह रहे हैं कि मैं जानता हूं तो दोनों में कोई भेद नहीं है, भेद नहीं रह जाता क्योंकि दोनों का अनुभव समान होगा. जेव्हा त्यांना त्याची अनुभूती होते त्यावेळेस हे सगळं एकच आहो, देह बोध रहित और देह बोध सहित दोनों सेम है. त्यांचं म्हणणं की जेव्हा ती अनुभूती येते एकत्वाची, एकत्व बोधाची, आपण त्याला जाणतो त्या ब्रह्मज्ञानाला जेव्हा आपण प्राप्त होतो तेव्हा देह बोध रहित आणि देह बोध सहित म्हणजे निर्गुण पण आणि फॉर्म मध्ये असलेलं सगळं सगळं आपण मग ते त्याला आपण जाणू शकतो, एकच आहे बोध असं त्यांचं म्हणणं. जानता हूँ और नहीं भी जानता यह एकमेव विरुद्ध कथन है. हे विरुद्ध आहे बाप, तुम्ही जाणता पण म्हणता आणि नाही पण जाणत मग हे कसं काय शक्य, असं ते त्यांचं सुरू असतं प्रश्न विचारणं. सम्यक माने पूर्ण रूप से
कैसे जाना जाता है, सम्यक शब्द इथे आलेला आहे, तर त्याचा अर्थ त्यांनी म्हटला आहे की पूर्ण रूप से आपण त्याला संपूर्ण याच्याने त्याला जाणायचंय. तर पुढचा जो मंत्र आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पुढचा मंत्र आहे चौथा मंत्र. तर या मंत्राचा जो आशय म्हणजे विषय आहे तो आहे विज्ञान भासो में ब्रह्म की अनुभूती. तर याचा अर्थ त्यांनी इथे सांगितलाय आत्मसम्यक ज्ञान, विज्ञान का अवभास असं फोड करून सांगितलंय, ब्रह्म की अनुभूती है. पर उपाधि सहित अगर देखते हैं तो वह उस निर्गुण निराकार का निराकार तत्व का आभास है. उपाधि सहित म्हणजे फॉर्मच्या द्वारे जेव्हा मूर्ती किंवा हे जे आहे त्याच्यामध्ये सगळे नाम आणि रूप वगैरे असेल तर तेव्हा त्याचा तो आभास असं समजू शकतो आपण. सगुण रूप में जो है ब्रह्म प्रकट होता है वह माया का आश्रय लेकर प्रकट होता है, म्हणजे मॅट्रिक्स मध्ये ते तयार झालेलं असते, आपणच तयार केलेलं असतं ते. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित झाल्या की सगळं क्रिएशन आपलंच असतं म्हणून, पर माया का आश्रय न लेते हुए भी वह है, म्हणजे तो मॅट्रिक्स मध्ये नाही आहे, म्हणजे जी माया आहे सगळी त्याच्यामध्ये तो त्याच्या परे आहे, पर हुए भी वह है पर उसका अनुभव नाही होता. मग आपण जेव्हा मायेमध्ये गुरफटलेलो असतो तेव्हा त्याचा आपल्याला अनुभव होत नाही असं त्यांचं म्हणणं. जैसे की नमक का पुतला, नमक का पुतलाच हे सगळ्यांना माहिती असेल की गीतेच्या पहिल्या अध्यायात ते मला वाटतं की दुसऱ्या अध्यायामध्ये की नमकचा पुतळा जो असतो तो जेव्हा समुद्रामध्ये जातो तो विरघळूनच जातो, तर मग तो सांगायला येऊ नाही शकत बाहेर की समुद्र किती विशाल आहे म्हणून, कारण की त्याला एकत्व बोध होतो, तो पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळून गेल्यामुळे तो एक रूप होऊन जातो त्याच्याशी. तसं त्यांनी इथे सांगितलंय नमक का पुतला समुद्र समे जैसे एक रूप हो जाता है, ये निर्विकल्प अवस्था या निराकार ब्रह्म का वर्णन है, म्हणजे वर्णन पण नाही करायला तो शिल्लक राहत, म्हणजे पूर्ण तो एक रूप होऊन जातो. इस मंत्र में विज्ञान व भास में ब्रह्म की अनुभूती माने उपाधि सहित ब्रह्म का वर्णन है. आता हे जे चौथा आहे ते उपाधि सहित ब्रह्माचं त्यांनी वर्णन केलं आहे, म्हणजे फॉर्म मध्ये जे असतं ते असं त्यांनी सांगितलं. तर आता हा मंत्र वाचूया आपण चौथा. प्रतिबोध विदितम मतम अमृतम ही विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्या विंदते अमृतम. जो प्रत्येक बोध बोध म्हणजे बौद्ध प्रतीती, तर याचा अर्थ असा घ्यायचा आहे आपल्याला कि हमारे बुद्धि के द्वारा होने वाला जो ज्ञान है, जो प्रत्येक बोध है बुद्धीच्या द्वारे जे आपल्याला ज्ञान होतं त्याचा जो बोध होतो आपल्याला तो त्यांनी इथे घेतला आहे. इथे आपल्याला एक एक्झाम्पल घेता येईल की जसं मी श्री रामकृष्णांचं सांगते तुम्हाला की ते कालीची पूजा करायचे तर त्यावेळेस ते सगळीकडे त्यांना मग ती माताच दिसायची, देवीच दिसायची, आणि ते मा म्हणायचे तिला आईच म्हणायचे. तर एक दिवस ते देवीला नैवेद्य दाखवत असताना एक मांजरच येते, बिल्ली आपण म्हणतो ती, तर तीच तो नैवेद्य खायला लागतो, तर ते तिला हाकलत नाही काही नाही कारण तिच्यामध्येही त्यांना तेच ब्रह्म दिसायला लागतं, आणि ते उलट तिच्या तिला म्हणतात की तू खा म्हणून, आई तू या रूपामध्ये आली तर तू खा म्हणतात. तसंच आपल्याला एकनाथ महाराजांची गोष्ट मी मागे तुम्हाला सांगितली होती की ते जेव्हा काशीला जातात तेव्हा एक गाढव जे असतं ते पाण्याने तडफडत असतं, तर ती जी गंगा ते घेऊन आलेले असतात तर ते त्यांना ती शिवाला चढवायची असते गंगा, म्हणजे हे करायचं असतं अभिषेक करायचा असतो, पण ते सोडून ते त्या गाढवाला पाणी पाजतात कारण की त्याच्यातही त्यांना ब्रह्म दिसतं. तर असे जे लोक असतात तर त्या लोकांना हे जे विज्ञान भासो में ब्रह्म की अनुभूती, म्हणजे जरी हे फॉर्म मध्ये आहोत किंवा ह्या वस्तूंमध्ये आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ते ब्रह्म पाहण्याची जी दृष्टी जी अनुभूती या लोकांना येते तर त्याचं पण त्यांनी वर्णन इथे केलंय की ते कसं असू शकतं. तर त्याचा बोध त्यांनी सांगितला जो प्रत्येक बोध म्हणजे प्रत्येकाबद्दल हा बोध त्यांना निर्माण होतो, प्रत्येक बोध में प्रत्येकात्म रूप से जाना गया है वही ब्रह्म, म्हणजे ह्या लोकांना जी अनुभूती है जे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले की त्या लोकांना त्याच्यामध्ये ब्रह्म दिसायला लागतं, हे वननेसची जी अनुभूती असते ती गोष्ट असते, यही उसका ज्ञान है, याचा अर्थ त्यांनी इथे सांगितलाय.
क्योंकि उस ब्रह्मज्ञान से अमृतत्व की प्राप्ती होते, म्हणजे आपण अमर होतो. अमर होतो म्हणजे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे की शरीर बोध नाही राहत, अमृतत्व अपने से ही प्राप्त होत आहे. पण हा त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की हे आपल्याद्वारेच आपण स्वतः प्राप्त करून घेऊ शकतो, कारण ते आपणच असतो. विद्या से तो अज्ञान अंधकार को निवृत्त करने का सामर्थ्य मिळत आहे. म्हणजे विद्या से, विद्या म्हणजे हे शास्त्र वाचन किंवा जे आपण क्लासेस करतो किंवा जे पण काही आपण ह्या मार्गाला जाण्यासाठी करत असतो, त्याच्यामुळे काय होतं, अज्ञान आणि अंधकाराचा नाश होतो. अज्ञान असतं ना, आपल्याला माहिती नसतं. सुरुवातीला जो साधक येतो त्याला हे काहीच माहिती नसतं की हे काय आहे, बा आपल्याला जायचं आहे या मार्गाला, एवढंच माहिती असतं. पण कशा प्रकारे हे कसं प्राप्त करायचं वगैरे काही, तो अज्ञानी असो. तर ह्या विद्या से म्हणजे हे शास्त्राध्ययन किंवा हे उपनिषदांचं वाचन किंवा जे पण आपण काही करू, त्याच्याद्वारे अज्ञानाचा नाश होतो. की अज्ञान म्हणजे काय, की देहालाच आपण सगळं समजत असतो, देहबोधच असतो, म्हणजे माझं शरीर, माझा मुलगा, माझे मुलं, घर द्वार, हे जे सगळं आहे याच्यात जे आपण अज्ञानाने ते पकडून ठेवलेलं आहे, तर मग ते आपल्याला कळतं की अरे याच्यामध्ये खरं सुख नाहीये. तर याला त्यांनी म्हटलं की अज्ञान अंधकार से निवृत्त करणे का सामर्थ्य मिळत आहे. कशामुळे, हे सगळं ज्ञान घेतल्यामुळे. तर आता हा चौथ्या मंत्राचं थोडं विश्लेषण आपण बघूया. बोध, बोध माने कॉन्शियसनेस. प्रत्येक क्षण, एव्हरी मोमेंट, मुझे कुछ न कुछ बोध हो रहा है. प्रत्येक क्षणाला आपण काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा बोधच होत असतो. जसं की आपण पाणी पितो, पाणी पिताना आपल्याला जाणवत असतं की अरे आपण पाणी पितोय. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही आपला बोध असतो, असं त्यांनी सांगितलं. सपने में भी है और उसी बोध के पीछे वो प्रत्येगात्मा ब्रह्म है. आता मी तुम्हाला हे जरा एका गोष्टीने तुम्हाला समजून सांगते की आजच मला जो आपला सकाळी क्लास झाला चक्र ध्यानाचा, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी झोपले त्यावेळेस मला एक स्वप्न आलं. ऍक्च्युली थोडंसं फनी आहे ते, पण मी ते याच्यासाठी सांगते की इथे तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. हे एकदम अचानक पहा समोर तेच एक्झाम्पल आलं आणि आज मला तीच अनुभूती आली. तर काय झालं की स्वप्नात मला असं दिसलं की रात्री कुठेतरी मी एकदम मध्यरात्री वगैरे मी खाली आमच्या जिन्यातून एकटीच खाली गेली आणि वापस येत होती तर आमच्या वरती जी मुलगी राहते तिचा आणि तिच्या मिस्टरांचा मला मागून आवाज येत होता. तर मी म्हंटल हे लोक एवढ्या रात्री कशी काय आले, स्वप्नात माझा विचार चालू होता. तर मी वाट पाहत थांबली पण कोणी आलंच नाही, आवाज येत होता नुसता. मग मी म्हंटल बाबा काय माहिती थांबले असतील, म्हणून मी थोडं अजून वरती यायला लागली. तर म्हणजे मला जाणवत होतं की कोणीतरी आपल्या मागे येत आहे, पण दिसत काहीच नव्हतं. ही स्वप्नाची गोष्ट आहे, तुम्ही त्याला असं सिरियसली नका घेऊ, असं गंमत म्हणून मी जस्ट सांगते आणि या एक्झाम्पलशी रिलेटेड असल्यामुळे. आणि मग मला वाटलं की मग मला थोडी भीती वाटली की एवढ्या अर्धा रात्री आपण इथे उभोय आणि कोण बोलतंय काय माहित नाही. मग मी भीतीच्याने फास्ट एकदम घराकडे धावली, म्हणजे जिन्यावर चढायला लागली. तर आपलं घर सोडून दुसऱ्यांच्याच दाराकडे गेली, वरती गेली, त्याच्यावरती गेली, 2-3 मजली आमच्या इथे. तर मला ती भीतीच अशी थोडीशी वाटायला लागली, खूप घाबरली होती अक्षरशः, मला ते जाणवत होतं. आणि मी भीतीच्याने आणि बघते तर कोणीच नव्हतं. मग म्हटलं करायचं काय, मग मी थोडं जोरात ओरडली की कोण आहे बा इथे, आणि दिसत कोणीच नव्हतं पण मला ते जाणीव होत होती. मग मी हाताने वगैरे असं करायचा प्रयत्न केला आणि एकदम घराच्या दाराच्या समोर, प्रॉपर आमच्या घराच्या दाराच्या समोर आल्यावर मला त्या स्वप्नामध्ये जाणवलं की मी स्वतः स्वतःला म्हणते अरे तू कशी काय भीती आहे आणि कशाला घाबरते, की तू ते ब्रह्मतत्व आहे, तुला जो जे आत्मज्ञान, तूच तो आत्मा आहे, मग तू ह्या गोष्टींना घाबरते का? म्हणजे त्या स्वप्नात सुद्धा ते ज्ञान मला आलं याचं मला आश्चर्यच वाटलं एकदम. आणि मग मी त्या स्वप्नातून बाहेर आली तर मी किती वेळ विचार करत होते की पहा हे म्हणजे कसं आपल्या माइंड मध्ये फिट असतं, की का बरं घाबरते. भीती हे सोडायलाच पाहिजे ना, कोणत्याच गोष्टीची आपल्याला भीती नाही वाटायला पाहिजे. की कारण की आपण ह्या ज्या मार्गावर चाललेलो आहे मुक्तीच्या, तर त्यावेळेस प्रत्येक क्षणाला हा बोध आपल्याला झाला पाहिजे की आपणच ते ब्रह्म. मग भीती, संशय, जे काही आहे जे विकार असतात आपले, द्वेष, राग, अहंकार, हे सगळं सगळं आपलं चाललं जायला पाहिजे. मग ते आलं कसं काय, पण तिथे मला तो बोध होता. मग मला आश्चर्यच वाटलं, पण याच्यावर मी खूप वेळ विचार केला. तर हे इथे ते सांगताय की सपने में भी है और उसी बोध के पीछे वो प्रत्येगात्मा ब्रह्म है. म्हणजे त्या स्वप्नाच्या मागे सुद्धा तो प्रत्येगात्माच आहे आपल्या बरोबर. मृत शरीर में कोई बोध नहीं होता, म्हणजे बरोबर आहे त्यांचं म्हणणं की हे जे मृत शरीर पडलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला ते जड असतं, त्याला कशाचाच काहीच नसतं, कोणताच बोध नसतो. क्योंकि वह बोध नाही होणे के कारण प्रत्येगात्मा नाही है. तर कोणत्या गोष्टीचा, मी हे शरीर आहे, माझं हे हात पाय आहे, असा बोध त्याला राहत नसल्यामुळे तिथे तो प्रत्येगात्मा नसतो, असं त्यांचं म्हणणं.
तो हमारे हर बोध में वो प्रत्येगात्मा विदित है। प्रत्येगात्मा म्हणजे ते आत्मतत्व, हमें उसी से ज्ञान होता है, त्याच्यामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं, जे आता मी स्वप्न सांगितलं, ऍक्च्युअली ते खूपच फनी होतं, पण म्हणजे त्याच्यामधून बोध घेण्यासारखं आहे की हे जे तत्व आहे आपण झोपल्यावरही ते कसं आपल्या सोबतच असतं। प्रतिमाने हमारे एक प्रत्येक बोध माने बुद्धी से होने वाला, प्रति इथे शब्द वापरलेला आहे, प्रतिबोध विदितम, तर त्याचा अर्थ त्यांनी सांगितला की माने हर प्रत्येक क्षण हमें वो बोध हो रहा है, माने बुद्धि से होने वाला ज्ञान, और आंख से रूप को देखा तो ज्ञान हमें उस रूप का बुद्धि निर्णय से होता है। म्हणजे समजा एखादी वस्तू आपण पहिली डोळ्यांनी बघितली, पण त्याच्या मागचं जे ज्ञान होतं ते आपल्याला बुद्धीच्या द्वारे, अरे आपण समजा हे पेन मी बघून राहिली आणि बघतोय, तर मग ज्ञान कसं होईल आपल्याला? डोळ्यांनी तर फक्त एक वस्तू दिसते आपल्याला, पण तो पेनच आहे। हे जे ज्ञान आहे ते मन आणि बुद्धीच्या द्वारे आपल्याला होत असतं, हे मागच्याही आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे। तर ते बुद्धी निर्णय देते की हा पेन आहे आणि याचा कलर वगैरे असा आहे, पहिले मन बाद में बुद्धी निर्णय लेते। तर मनाने आपण लगेच सांगू शकतो, मनामध्ये ते संस्कार असतात, स्मृती असते, तर अरे हा पेन आहे, मग ती बुद्धी म्हणते अगदी बरोबर हा पेनच आहे। बुद्धी बुद्धी अहंकार इंस्ट्रूमेंट है, म्हणजे बुद्धी जो अहम बोध जो है आपला त्याचा इंस्ट्रूमेंट है। बुद्धि से ज्ञान विदित होने से कहाँ है प्रतिबोध विदितम, यानी त्याचा अर्थ त्यांनी सांगितला है कि अनेक वस्तू का ज्ञान हमारे स्मृती में रहता है। जसं मी सांगितलं की मन लगेच लगेच आठवतं मनाला की ते स्मृती असतात आपल्याला त्या साठवलेल्या, की आपल्याला हा पेन आहे बा किंवा ही काही जी वस्तू आहे याला आपण असं म्हणतो, तर ते मनात सगळं आपल्याला असतं, स्मृती में है उसका कथन हुआ है। ये सारी प्रतीतियां जिसके विषय यानी ऑब्जेक्ट होते हैं वह आत्मा हर बोध के समय जाना जा सकता है। तर ह्या मनाला आणि बुद्धीला पण कोण प्रकाशित करत असतं? स्मृती जरी मनामध्ये असली आणि बुद्धी जरी निर्णय देत असली आणि आपण डोळ्यांनी जरी बघत असलो की याला हेच म्हणतात, आणि हे डोळ्यांनी आपल्याला जे दिसत आहे हा पेन, दिसण्याची जी क्रिया आहे किंवा मनाने विचार करण्याची जी क्रिया आहे आणि बुद्धीने निर्णय करण्याची जी क्रिया आहे, त्याच्या मागचा जो आहे तो ते ब्रह्मच असतं असं त्यांचं म्हणणं आहे। पहिले प्रत्येक आत्मा का ज्ञान फिर जगत, तर याच्यासाठी पहिले कशाचं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे की प्रत्येक आत्मा कोण आहे, काय आहे, कशा प्रकारे आहे, आपण त्याला कसं प्राप्त करू शकतो, आणि मग आपण जगतामध्ये म्हणजे जगताचं ज्ञान। ये प्रतीतिया प्रत्येक आत्मा का ही विषय होती है, या अशा ज्या प्रतीती येतात आपल्याला, ही जी बोध असण्याची जी प्रतीती आहे ती त्याचाच विषय असतो, त्याच्याचमुळे आपल्याला मिळत असतो। वो प्रत्यक्ष प्रतीतियों में सहायक नहीं है, म्हणजे तो प्रत्यक्ष कार्यशील नसतो, तो जो ब्रह्म ते जे ब्रह्म आहे किंवा ते जे आहे तत्व ते क्रियाशील नसतं, ते साक्षी भावाने स्थिरच असतं, ते प्रत्येक वेळेस तो सहायक नसतो, इसलिए साक्षी उसको कहा है, तो क्रियाशील नसतो, तर त्याच्यामुळे त्याला साक्षी सांगितलेलं आहे। चित शक्ती माने प्युअर कॉन्शियसनेस, द पॉवर ऑफ कॉन्शियसनेस वह उसमें प्रतिबिंबित है, म्हणजे बुद्धी मन बुद्धी चित्त अंतकरण, चित्त आणि अंतकरण या सगळ्यामध्ये त्या ब्रह्मतत्वाचं प्रतिबिंब असतं। मला वाटतं आपण हे तत्वबोध किंवा आत्मबोध मी आपण मागच्या वेळेस वाचलं त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलंच होतं की हे त्या तत्व जे ब्रह्म जे आहे आत्मा जे आहे त्याचं प्रतिबिंब या बुद्धी आणि मनामध्ये असतं आपल्या, तर त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत असतं, म्हणजे तो प्रकाशित करत असतो आपल्या बुद्धीला, शरीराला, मनाला, इंद्रियाला, प्रत्येक गोष्टीला तो आपल्याला प्रकाशित करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बोध होत असतो। तर इथे त्यांनी त्या बोधाबद्दलच सगळं सांगितलेलं आहे। हर व्यवहार में ब्रह्म लक्षित करना है, तर असं आपल्याला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे की आता प्रत्येक व्यवहारामध्ये जे पण काही आपल्याला आपण करतो आहे त्याच्यामध्ये ब्रह्मालाच लक्षित करून, म्हणजे त्याच्या लक्षणाद्वारे, म्हणजे तेच सगळं करता आहे, ही प्रत्येक क्षणाला जाणीव ठेवूनच आपल्याला कोणतंही कार्य करायचं असं त्यांचं म्हणणे। तर असं हा झाला चौथा आपला मंत्र झाला। तर असं त्याचं विश्लेषण त्यांनी केलं की बोध म्हणजे काय, आणि तो बोध त्या ब्रह्मतत्वाचा जो बोध आहे तो प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतो,
पण आपल्याला त्याची जाणीव नसते, कारण की आपण लक्ष नाही देत बाकीच्या गोष्टींमुळे, पडदे आणि लेअर्स पडलेले असल्यामुळे आपण ते दुर्लक्षित असतो आपण त्याच्यापासून. पण जर प्रत्येक क्षणाला ही जाणीव ठेवली तर आपल्याला समजतं की अरे या प्रत्येक गोष्टीच्या मागे तोच प्रेरित आहे आणि तोच प्रकाशित करतो आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय आत्मज्ञान ही सार आहे, हा पाचवा मंत्र आहे याचा. इह चेदवेदी तथा सत्यमस्ती न चेदिहा वेदीन महती विनष्टी भूतेश भूतेश विचिंत्य धीरा प्रेत्यास्मान लोका अमृता भवंती. यदि इस जन्म में ब्रह्म को जान लिया तब तो ठीक है, म्हणजे या जन्मामध्ये आपल्याला त्याला प्राप्त करायचा आहे, म्हणजे त्याला जाणायचं आहे. और यदि उसे इस जन्म में न जाना तब तो बड़ी भारी हानी होईल. तर मनुष्य जन्माचं जे महत्व प्रत्येक संत आपल्याला पहा सांगत असतात, किंवा प्रत्येक जे ज्ञानी पुरुष असतात, गुरु असतात, किंवा ज्यांना त्याची अनुभूती आहे ते सांगत असतात की मनुष्य जन्मामध्येच तुम्ही मुक्ती प्राप्त करू शकता, बाकी दुसऱ्या कोणत्याही लोकांमध्ये तुम्हाला त्याची प्राप्ती होणार नाही. हे मंगल मॅडम हे आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असतात, आपल्याला हे माहित झालेलं आहे. आपले जे विहंगमचे साधक आहे त्यांना याचं ज्ञान आहे की जर तुम्ही या जन्मात त्याची प्राप्ती केली तर ठीक आहे, नाही तर तुमची हानी होऊ शकते. बुद्धिमान लोक उसे समस्त प्राणियों में उपलब्ध करके इस लोक से जाकर यानी मरकर अमर हो जाते हैं. तर बुद्धिमान लोक जे आहे, विवेकी पुरुष आहे, नचिकेता सारखे ब्रह्मज्ञ जे लोक आहे, विवेकी लोक जे आहे, तर त्यांना हे समस्त ते बॉडी आयडियाच्या पलीकडे जातात, म्हणजे देह बोधाच्या पलीकडे चालले जातात. पण त्याच्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला मनुष्य शरीराचीच गरज असते असं त्यांचं म्हणणं आहे. मरकर अमर हो जाते म्हणजे मेल्यानंतर तुम्हाला ती प्राप्ती होते असं नाही, अमर हो जाते म्हणजे अमृतत्वामध्ये, म्हणजे त्याच्याशी आपण एक रूप होऊन जातो. इथे त्यांनी सांगितलंय यदि किसी अधिकारी पुरुष ने सामर्थ्य लाभ कर इस लोक में ही उपर्युक्त लक्षणों से युक्त आत्माओं को पूर्वोक्त प्रकार से जान लिया, पूर्वोक्त प्रकार से म्हणजे ज्या विधी तुम्हाला सांगितल्या आतापर्यंत गुरुंनी, तर त्याच्या द्वारे ज्या अधिकारी पुरुषांनी सांगितलंय म्हणजे गुरुंनी वगैरे, तर त्याचा सामर्थ्याचं त्या पुरुषने सामर्थ्य लाभ कर म्हणजे त्यांनी त्याची प्राप्ती केली आहे त्या सामर्थ्याची, आणि लोकमे उपयुक्त लक्षणों से युक्त, आणि लोकांना पण त्यांना सांगितलेलं सगळ्यांना की या लक्षणांनी युक्त अशा कोणते लक्षण आहे त्याच्यामध्ये जो अजर अमर आहे, ते सगळे त्याचे विशेषण आपण वाचलेले आहे. आत्मा को पूर्वोक्त प्रकार से जान लिया, पूर्वोक्त प्रकार से म्हणजे जे पूर्वीच्या लोकांनी जाणलेलं आहे आणि त्यांनी ती विधी सांगितली, आणि ज्यांनी ज्यांनी त्याची अनुभूती घेतली आहे कशा प्रकारे आपण त्याला जाणू शकतो हे जे लोकांनी सांगितलं आहे म्हणजे संत पुरुषांनी, तब तो उसके इस मनुष्य जन्म में सत्य अविनाशिता सार्थकता सद्भाव अथवा परमार्थता विद्यमान है. तर जेव्हा आपण याची प्राप्ती करू तर त्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहेत बा, मनुष्य जन्म में या जन्मामध्ये अविनाशिता सार्थकता म्हणजे त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं असं त्यांचं म्हणणं आहे. अविनाशिता म्हणजे की सत्य अविनाशिता म्हणजे त्या सत्याला आपण जाणतो जे अविनाशी सत्य आहे. सद्भाव अथवा परमार्थता विद्यमान है म्हणजे त्यांचे भाव शुद्ध आणि पवित्र आहे, किंवा परमार्थ काय आहे हा भाव त्यांच्यामध्ये विद्यमान आहे. और यदि न जाना अर्थात इस लोक में जीवित रहते हुए ही उस अधिकारी ने आत्मज्ञान प्राप्त न किया तो उसे महान दीर्घ यानी अनंत विनाश अर्थात जन्म जरा और मरण आदि की परंपरा का विच्छेद न होना रूप संसार गति की ही प्राप्ती होगी. म्हणजे जर तुम्हाला एवढं सगळं माहिती झाल्यानंतरही जर तुम्ही त्या गोष्टी करत नाही आहे, त्याच्या प्राप्तीकडे जर तुम्हाला जायचंच नाही आहे, तर मग तुम्हाला पुन्हा जन्म मरण ही सायकल करत ठेवावी लागते असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा मग दीर्घ यांनी अनंत विनाश म्हणजे हे लोक जन्म जन्माला ते जन्म जन्म जेव्हा आपण घेत असतो त्याला ते विनाशच म्हणतात, जे जे असे विवेकी पुरुष असतात जे खरे ज्यांनी याला जाणलेलं आहे त्या लोकांचं म्हणणं असंच आहे की पुन्हा पुन्हा त्या जन्मात अडकण्यापेक्षा बाबा एकदाच तुम्ही हे सगळं जाणून घ्या मनुष्य शरीरामध्ये, म्हणजे मग तुम्हाला पूर्ण पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं.
अतः इस प्रकार गुण और दोष के दोष को जानने वाले धीर बुद्धिमान ब्राह्मण लोग प्राणी प्राणी में अर्थात संपूर्ण चराचर जीवों में एक ब्रह्म स्वरूप आत्म तत्व को विचिन्त्य कह जानकर अर्थात साक्षात कर यहाँ से लौटने पर अर्थात ममता अहंता रूप इस अविद्यात्मक लोक से उपरत होने होकर सबसे आत्मिकत्व रूप अद्वैत भाव को प्राप्त होकर अमर अर्थात ब्रह्म ही हो जाते हैं। समझना है कि गुण आणि दोष काय आहे ते जे लोक जाणतात, जे धीर बुद्धिमान ब्राह्मण लोक आहे। ब्राह्मण म्हणजे इथे जातीचा अर्थ नाही घ्यायचा कधीच, ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणणारा। प्राणी प्राणी में अर्थात संपूर्ण चराचर जीवो में एक ब्रह्म स्वरूप म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये तेच ब्रह्म तत्व आहे। आत्मतत्व को विचित्य जानकर अर्थात साक्षात्कार यहाँ से लौटने पर अर्थात ममता अहंता रूप इस अविद्यात्मक लोक से, तो यहाँ से लौटने पर म्हणजे हे जे मरते लोक आहे मृत्यू लोक आहे तिथे त्यांना ती जाणीव होते की ममता आणि अहंता हे सगळं मॅट्रिक्स आहे, याच्यात आपण अडकायचं नाहीये। त्यांना कोणते लोक म्हटले, कोणता लोक म्हटले अविद्यात्मक म्हणजे ज्यांना ज्ञान नाहीये, बा अज्ञानी लोक आहे। लोक से उपरत होणे पर म्हणजे याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो, उपरत म्हणजे त्याच्या परे जातो, उपर सब में आत्मिकत्व रूप अद्वैत भाव को प्राप्त होकर, तर याच्या पलीकडे गेल्यावर मग आपण आत्म्याशी एक रूप होतो आणि अद्वैत भावाला प्राप्त होतो, अमर अर्थात ब्रह्म ही हो जाते हैं। म्हणजे आपण आपलं जे तत्व आहे मूळ त्याच्याशी एक रूप होऊन जातो आणि आपणच ते आहे याची जाणीव आपल्याला होते, अनुभूती होते। जैसा कि जो पुरुष निश्चय पूर्वक उस ब्रह्म को जानता है वह ब्रह्म ही हो जाता है। आता हे प्रत्येक वेळेस मॅडम आपल्याला सांगत असतात की आपणच ते आहोत आणि आता हे आपण सगळं जाणायला पाहिजे की हे सगळं आपणच आहोत। तर शेवटी ही अनुभूती होते की जो पुरुष निश्चय पूर्वक उस ब्रह्म को परब्रह्म को जानता है वह ब्रह्म ही हो जाता है, म्हणजे एकच होऊन जातो आपण। इस श्रुती से ये सिद्ध होता है। तर श्रुती से म्हणजे मुंडक उपनिषदामध्ये सेम त्यांनी असं सांगितलं। श्रुती म्हंटल की उपनिषद लक्षात घ्यायचे आणि श्रुती म्हंटल की गीता, तर असं ह्या दोन शब्द पण लक्षात ठेवण्यासारखे आहे, महत्वाचे आहे। श्रुती म्हंटल की कधी पण सगळ्या उपनिषदांबद्दल ते बोलताय असं, आणि स्मृती म्हणजे गीता। तर अशा प्रकारे किती वाचले, हा हे आपलं हे झालंय, हा आपला दुसरा खंड कंप्लीट झालेला आहे। आता तृतीय खंड जे आहे त्याच्यापासून यक्ष उपाख्यान सुरू होतं, तर मी थोडस शॉर्ट मध्ये सांगते, मग आपण डिटेल मध्ये थोडं हे वाचायचं आहे कारण हे थोडं महत्वाचं आहे। याच्याद्वारे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आहे की कोण श्रेष्ठ आहे आणि हे मुख्य तत्व काय आहे। तर याच्यामधले जे मंत्र आहे तिसऱ्या खंडातले, तिसऱ्या खंडामध्ये हाँ तिसऱ्या खंडाचे जे मंत्र आहे ते 12 मंत्र आहे, पण छोटे छोटे आहे म्हणजे अगदीच छोटेसे आहे, पण ते स्टोरी रूपाने असल्यामुळे आपल्याला ते काही कठीण नाही जाणार समजायला। आणि मग चतुर्थ खंड जो आहे त्याच्यामध्ये उमाचा उपदेश, उमा म्हणजे पार्वती, शेवटी ती प्रगट होते आणि मग ती सगळं सांगते। तर तिचा जो उपदेश आहे, तर याचे जे मंत्र आहेत ते आहेत 7, 8, 9 मंत्र 9 मंत्र आहे, पण ते पण अगदी छोटे छोटे आहे। तर त्यामुळे आपल्याला हे दोन खंड आपले, आता आजची किती तारीख आहे मला वाटतं, तुम्ही बघू, तर 28 तारीख आहे ना, आणि आपण 8 तारखेपर्यंत घेणार आहोत, कारण मी 3 तारखेची थोडी 8 तारीख केली, कारण हे थोडंसं समजणं कठीण होतं ना, समजून सांगणं, मग मध्ये मध्ये गॅप पण होऊ शकत होती आणि आपण रविवारची सुट्टी पण घेतली आहे, त्याच्यामुळे हे आपण 8 तारखेपर्यंत असं ठरवलंय। तर तृतीय खंडामध्ये त्यांनी सांगितलं यक्षोपाख्यान, त्यांचे वाक्य भाष्य आहे, आपल्याला हे नाही वाचायचं, आपल्याला वाचायचं आहे पद भाष्य। हे जे पद भाष्य आहे ते वाचायचं आहे। ब्रह्म जानने वालों के लिए अविज्ञात है और न जानने वालों के लिए ज्ञात है। आता हे खूपदा झालंय आप कि जे ब्रह्म जाणतात त्यांना ते अविज्ञात आहे बा ते जाणू नाही शकत, आणि जे जाणतात त्यांना ते ज्ञात आहे। इस श्रुति से मंद बुद्धि पुरुषों को ऐसा भ्रम हो जाए कि जो वस्तु है वह तो प्रमाणों से जान ली जाती है और जो नहीं है वह अविज्ञात वस्तु तो
खरगोशों के सिंह के समान अत्यंत अभाव रूप ही देखी गई है। यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे इथे कि ब्रह्म जानने के लिए अविज्ञात है और न जानने वाले के ज्ञात है। श्रुति से मंदबुद्धी लोक म्हणजे अज्ञानी लोक जे आहे त्यांना असा भ्रमच होऊन जातो, म्हणजे ते त्या भ्रमामध्येच जगत असतात की जो वस्तू है वह तो प्रमाण से जानली जा सकती है। प्रमाण से म्हणजे काहीतरी प्रमाण पाहिजे ना, की तुम्ही म्हणताय ब्रह्म आहे ब्रह्म आहे, मग त्याचं काहीतरी प्रमाण आम्हाला दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्या प्रमाण ते दाखवायसाठी त्यांचं हट्ट असतो की काहीतरी प्रमाण असल्याशिवाय मग आम्ही कसं काय जाणणार आहे। आता तर प्रमाण ऋषी मुनी म्हणतात की मी तुम्हाला कितीही समजून सांगितलं, गुरु म्हणतात तरी पण ते तुम्हाला स्वतःच्या अनुभूतीनेच प्राप्त होईल। त्यामुळे हे जे मूर्ख लोक असतात, हे मूर्ख म्हणजे अज्ञानी, ते लोकांचं असं म्हणणं असतं की प्रमाणाद्वारे कसं काय सिद्ध करायचं, और जो नाही है ती वस्तू नाही असं तुम्ही म्हणता तो वह अविज्ञात वस्तू तो खरगोश के सिंग के समान है। खरगोश चे सिंग म्हणजे खरगोश म्हणजे ससा, त्याला शिंग असतात का? नसतात, पण ते कशी म्हणजे एक्झाम्पल दिलेलं आहे की खरगोशचे के सिंग के समान, म्हणजे खरगोशला शिंग नसतात पण सांगण्याची एक ती प्रथा आहे की खरगोशच्या शिंगाप्रमाणे, म्हणजे ते अस्तित्वातच नाहीये। जसं ह्याच्यामध्ये असे दोन चार एक्झाम्पल असतात ते सांगायचं नेहमीसाठी, हे पटवून सांगण्यासाठी या गोष्टी असतात की खरगोश के सिंग समजा, किंवा विधवेचा पुत्र। तर विधवेचा पुत्र म्हणजे जसं की एखाद्या बाईचं लग्न झालं आणि लगेच तिचा नवरा जर मिला आणि तिचा पुत्र, तर पुत्र होणं शक्यच नसतं ना लगेच जर हे झालेलं असतं। तर असे त्यांनी एक्झाम्पल याच्यासाठी दिलेले आहे की सामान्य माणसाला समजेल। तर मग आपण विचारच नाही करू शकत की खरगोशला तर शिंगच नसतात, मग हे काय असं सांगतं आपल्याला। म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे बरोबर ब्रह्म जे आहे ते जर अस्तित्वात नाही आहे, त्याचं काही तुम्ही प्रमाण सिद्ध करून दाखवत नाही, तर मग आम्ही कसं काय त्याच्यावर विश्वास ठेवायचा। अत्यंत अभाव रूप ही देखी गई है, अतः ब्रह्म भी अविज्ञात होने के कारण असती है। मग त्यांचं म्हणणं की मग हे असत्यच असू शकतं, इसलिए यह आख्यायिका आरंभ की जाते है। म्हणून मग त्यांच्यासाठी ही आख्यायिका म्हणजे यक्षोपाख्यान जे आहे ते त्यांनी आता एक स्टोरी रूपाने इथे आपल्याला सांगितलेलं आहे। वह ब्रह्म ही सब प्रकार से शासन करने वाला, देवताओं का भी परम, सुपर डेयटी आपण ज्याला म्हणतो, ईश्वरों का भी परम ईश्वर, दुर्विज्ञेय तथा देवताओं की जय का कारण और असुरों की पराजय का हेतु है। तब वह है किस प्रकार नहीं अर्थात अवश्य ही है। तो इथे कन्फ्युजन वाक्य खूपच आहे, खूपच कन्फ्युजन करतात ते जेव्हा सांगतात तेव्हा। तर त्यांचं म्हणणं आहे की वह ब्रह्म ही सब प्रकार से शासन करने वाला है, सगळ्या म्हणजे त्याच सगळ्या याच्यावर त्याचं सत्ता असते। देवताओं का भी परमदेव है, ईश्वरों का भी परमेश्वर है, दुर्विज्ञेय आहे, त्याला आपण जाणू नाही शकत, त्याचं ज्ञान ग्रहण करणं कठीण असतं। देवताओं की जय का कारण है, म्हणजे इथे देवासुर संग्रामाच्या वेळेची गोष्ट आहे ही स्टोरी। तर त्याच्या हा संग्राम जो होतो त्याच्यामध्ये देवतांचा विजय होतो, तर त्या विजयाच्या मागे मुख्य कारण कोण आहे, की कोण त्यांना प्रेरणा देतं की आपण हे लढायचं आणि विजय प्राप्त करायचं, तर तो हेच आहे ब्रह्म जे आहे, आत्मा आत्मा जो आहे तोच आहे। जय का कारण और असुरों की पराजय का हेतु है, म्हणजे असुरांचा पराजय होतो त्यांच्यामध्ये। इस अर्थ के अनुकूल ही इस खंड के आगे के वाक्य देखे जाते हैं। पुढे मग आपण या हे काही सांगतात आहे, अथवा इस आख्यायिका का आरंभ ब्रह्म विद्या की स्तुति के लिए है, किस प्रकार असं त्यांनी म्हटलं आहे। तर ब्रह्मज्ञान से ही अग्नि आदि देवगण देवताओं में श्रेष्ठत्व को प्राप्त हुए थे और उनमें भी इंद्र सबसे बढ़कर हुआ है, म्हणजे जेव्हा हा संग्राम झाला त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व कोणाला प्राप्त झालं आहे आणि ज्ञान कोणाला मिळालंय, तर ते ज्ञान मिळालंय अग्नि आदि देवों में श्रेष्ठत्व प्राप्त हुआ आणि इंद्राला सगळ्यात महत्वाचं ज्ञान याच्यामध्ये मिळालं आहे। अथवा इससे यह दिखलाया गया है कि ब्रह्म दुर्विज्ञेय है, म्हणजे ते ज्ञान त्याचं ज्ञान प्राप्त करणं खूप कठीण आहे असं त्यांचं सांगणं आहे। पण क्योंकि अग्नि आदि परम तेजस्वी होने पर भी कठिनता से ही ब्रह्म को जान सके थे, तर हे जे अग्नि किंवा वायू वगैरे जे आहे तर ते खूप त्यांना कष्ट करावे लागले, खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांना त्याची प्राप्ती झाली, त्या ब्रह्म म्हणजे ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्यांना। तथा देवताओं का स्वामी होने पर भी इंद्र ने उसे बड़ी कठिनता से पहचाना था, म्हणजे सगळ्या देवतांचा जो स्वामी आहे मुख्य जो आहे तो इंद्र असला तरी सुद्धा त्याला खूप कष्ट सहन करावे लागले ह्या ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी।
अथवा आगे कही जाने वाली समस्त उपनिषद विधि परक है और ब्रह्म विद्या से अतिरिक्त प्राणियों का जो कर्तृत्व भोक्तृत्व आदि अभिमान है वह देवताओं के जय आदि के अभिमान के समान मिथ्या है, यह बात दिखाने के लिए प्रस्तुत आख्यायिका है। आख्यायिका म्हणजे गोष्ट यांनी सांगितलेली आहे कि हा जो अहंकार त्या देवांना आणि सगळ्यांना येतो, अभिमान येतो त्यांना, भोक्तृत्व आणि कर्तृत्व हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की मी केलं हा जो अहं असतो आणि जे कर्म तुम्ही करता मग ते तुम्हाला त्याचे फळ पण भोगावे लागतात, त्यालाच त्यांनी म्हटलंय भोक्तृत्व और कर्तृत्व। तर हा त्यांना अभिमान होऊन जातो देवांना, खूप त्यांना अहंकार येतो की बाबा मी विजय मिळवला, हे झालं असं झालं तसं झालं। तर मग त्यांनी पहिला मंत्र जो घेतला आहे देवताओं का गर्व, त्याचा विषय आहे देवताओं का गर्व। तर आपल्याला आता किती 5 वाजून 5 मिनिट झाले ना, आपली वेळ झाली आहे, तसं एक मंत्र आपण घेऊन घेतो पर्यंत शॉर्ट शॉर्ट मध्ये अगदी छोटे छोटे। ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजये देवा अमहियंत। यह प्रसिद्ध है कि ब्रह्म ने देवताओं के लिए विजय प्राप्त की है, म्हणजे त्याच्या प्रकाशातच त्यांना विजय मिळाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कहते हैं उस ब्रह्म की विजय में देवताओं ने गौरव प्राप्त किया, म्हणजे त्याच्या प्रकाशातच त्यांना खरं म्हणजे त्याच्या म्हणजे त्यांना प्रवृत्त करणारा कोण आहे देवासुर संग्रामामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी, ज्याने प्रेरित केलं आणि ज्याने प्रकाशित केलं त्यांना, तर ते जे आहे ते ब्रह्मच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। यह प्रसिद्ध है कि उपर्युक्त लक्षणों वाले परब्रह्म ने देवताओं के लिए जय प्राप्त की, त्याच्या मागचा तोच आहे। पण त्या देवांना काय वाटत असतं, त्यांना अहंकार येऊन जातो की बा आम्ही स्वतःच म्हणजे लढलो नाही, आम्हाला सगळं प्राप्त झालेलं आहे। अर्थात देवता और असुरों के संग्राम में संसार के शत्रु तथा ईश्वर की मर्यादा भंग करने वाले असुरों को जीतकर जगत की स्थिति के लिए वह जय और उसका फल देवताओं को ही दे दिया। कहते हैं ब्रह्म की उस विजय में अग्नि आदि देवगण महिमा को प्राप्त हुए है। तर ह्या ब्रह्माने जे विजय प्राप्त करून दिला त्याच्यामध्ये अग्नी आणि हे जे देव आहेत त्यांना त्याचं ज्ञान झालं असं त्यांचं म्हणणं आहे। पण त्याचं जे फळ आहे असुरांना ज्यांनी म्हणजे जिंकलं त्यांच्यावर विजय प्राप्त केली आणि त्या सगळ्याचं फळ देवतांको दिया गया, म्हणजे त्या देवतांनी म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की बा या देवांनीच हे जिंकले बा हे युद्ध आणि त्याचं फळ त्यांना दिलं गेलं, अशा प्रकारे हे थोडस आहे। तर एक एक उद्या दोन पुष्कळ मंत्र होऊन जातील आपले, त्यामुळे हे काही कठीण नाही आहे, खूप सोपं आहे। तर चला आज आपण थोडं जास्ती वेळ घेतलं गेला, 5 वाजून 5 मिनिट होऊन गेले वाटतं। तर तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप धन्यवाद, शांतपणे तुम्ही हे थोडंफार जे मला समजतंय ते ऐकून घेत आहात, त्यासाठी खूप धन्यवाद। तर नाही आपण मॅडम, छान घेत आहे तुम्ही हो, छान घेत आहे, ऐकत राहा असं वाटतंय. अच्छा हो नाही छान आहे, आता पुढची स्टोरी समजू शकते। आतापर्यंत जे ज्ञान होतं ना ते हो जरा हो हो कॉम्प्लिकेटेड होतं आणि ते तेच समजायला कठीण। हा, ते गोष्टी रूप आलं की कळायला पण सोपं पडतं जरा. हाँ तर ते गोष्टी रूपच आहे, आता त्याच्याद्वारे त्यांनी हा सांगितलं की श्रेष्ठ कोण आहे, तो ब्रह्मा बरोबर, देवता की आपण स्वतःला जे देहरूप समजत असतो ते। हो 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 कळतंय हो कळतंय, पण छान समजतंय. ठीक थँक आहे यू, थँक यू सो मच. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं. मी शेवटी जॉईन झाले तर मला काय म्हणायचं, तर रेकॉर्डिंग विसरलात का तुम्ही आज? हाँ? रेकॉर्डिंग हो रेकॉर्डिंग केर सुरू आहे मॅडम। सुरू आहे का? बरं, मला काय विसरलं, कारण मला काही मेसेज आलेला नाही आहे. ठीक हाँ आहे, खूप छान. कालचा जरा अनुभव सांगाल, कळतो. सांगा खूप सुंदर, खूप सांगा काय काय झालं. सुंदर अनुभव होता मॅडम, काय सांगू मी तुम्हाला। नाही म्हणजे मला अक्षरशः कळलं मला असं इतरांसाठी विचारलं, इतरांसाठी तुमचा आवाज सांगा. कमी येतोय मॅडम थोडासा, मला तर कळलंच आहे, पण इतरांसाठी सांगा. माझं नेटवर्क नाही आहे बरोबर, अच्छा हाँ। तर काल इतरांसाठी सांगा. म्हणजे सकाळपासूनच थोडस असं वेगळंच वाटत होतं आणि मग जेव्हा क्लास घ्यायची वेळ आली तेव्हा आधी मी थोडी छान आनंदात वगैरे होती मस्त, आणि मग जेव्हा आपण ध्यानाला बसलो त्यावेळेस मला आतमध्ये एकदम अशा काही म्हणजे वेगळीच इच्छा व्हायला लागलं की सगळीकडे सगळ्यांना आपल्या हृदयातून आपण असं प्रेम स्प्रेड करायचं। म्हणजे मी तुम्हाला सांगते मॅडम की अक्षरशः आपण ध्यानामध्ये असे बोट करून असं बसलेलं असतं ना तर माझे हात पण उघडले आणि मी असं काहीतरी हात वरती करून सुरू होतं माझं,
इतकं म्हणजे ते हृदयातून फक्त प्रेम स्प्रेड करायचं आहे सगळ्यांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी. मला आश्चर्यच वाटलं की ज्या 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 व्यक्तींशी माझं पटतही नाही, तर त्या लोकांना जाऊन अक्षरशः मिठी मारावीशी मला वाटत होती. आणि इवन त्यांनाच नाही तर प्रत्येक झाडं, पानं, फुलं, पक्षी, जे पण काय समोर दिसेल. आणि मी इमॅजिन पण करत होती की एका मांजरीला मी मिठी मारते आहे, एका झाडाला कवटाळते आहे, आणि व्यक्तींना सुद्धा. हे सगळं म्हणजे आपोआप होत होतं. आणि ते हृदयामधून असं ते एखाद्या झऱ्याप्रमाणे ते वाहतंय आपलं प्रेम, असंच काहीतरी मला फील होत होतं. आणि इतकं रडायला होतं ते काहीच, म्हणजे मी त्या याच्यातच नव्हती, असं झालं ते काल. आणि मग नंतर पण तुम्ही नाही सांगितलं क्लास घ्यायचं, तर मी 1-1.5 तास जवळपास ध्यान कारण केलं. हे जे असतं ना ते फार खूप रेअरली होतं, आणि हे हाँ. क्षण विरळून द्यायचे नसतात. खूप हो. छान ब्लिस अवस्थेत होता, आणि ते आठवून लिहून ठेवणंही गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं सेशन घेऊ नका, कारण सगळ्यात जास्त महत्वाचं हेच आहे ना, या अवस्था काही सारख्या येत नाही. आज बघितलं तर मी अजून जेवली नाहीये, माझी पण अवस्था थोडी वेगळी झाली. आता एक लेख लिहून पूर्ण केला, हिमालय कुमारी, 8 पानं झाली जाताना जाता शेवटी असं थोडंफार केलं, आणि इथंच बसले मी. आणि ते काही वेगळ्याच अवस्थेत आपण जातो, हे काम करतो ना मॅडम. तुम्ही आता लक्षात घ्या, वाचताना तुम्ही पण अनुभवत असाल काय अवस्था वेगळीच असते वाचताना, पॉईंट करताना. हाँ, खूप वेगळी असते. मग ते लिहून ठेवा बर का, तुम्ही काय काय होतं ना त्यावेळेला ते पण लिहून ठेवलं पाहिजे, हो. कारण त्या आठवणी त्या आठवण आपण वाचन केलं की तरी अजून हायर लेवलला जातो. तर खूप छान, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमच्यामुळेच हे सगळ्या प्रेरणा आम्हाला येतात आहे, आणि तुम्ही धरून चालतात आहे, आणि आम्ही पण करतोय बा. आम्हालाही खूप असं धन्यवाद. काही नाही, माझ्यामुळे काही नाही आहे, आपली ग्रुप एनर्जी आहे, इजोटेरिक सपोर्ट सिस्टीम आहे, आपल्याला त्या सगळ्या ऊर्जी सरेंडर झालं की होतच राहतो, तुझे सपोर्ट करतच असतो आपल्याला. चला सगळ्यांना धन्यवाद. ठीक आहे. चला, सगळ्यांना खूप धन्यवाद. बंद करते मॅडम.